नमस्कार. आज ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी शके 1936 वटपौर्णिमा सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारानं ठाणे महापालिका सन्मानित. ठाण्याला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी माजिवडा इथे फुटल्यामुळं ठाणे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. आणि सेवा कराची मर्यादा 25 लाख तर अबकारी कराची मर्यादा 3 कोटीपर्यंत वाढवण्याची लघु उद्योजक परिषदेची मागणी. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील माजिवडा वाहतूक कार्यालयाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळं ठाणे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. या परिसरात रस्त्याचं काम करणाऱ्या जे कुमार या कंपनीमुळं भिवंडीहून स्टेमचं पाणी घेऊन येणाऱ्या 2044 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला धक्का बसलाय. यामुळं या जलवाहिनीवर असलेलं वॉटर मीटर तुटलं आहे. या धक्क्यामुळं जलवाहिनी फुटून 1000 लिटर पाणी वाहून गेलं. ही जलवाहिनी स्टेम प्राधिकरणाकडून येणारं पाणी ठाण्याला पुरवते. पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं असून फुटलेली जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. मात्र हे काम दुरुस्त होईपर्यंत ठाणे शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ठाणे महापालिकेला छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून पर्यावरणाचं जतन केल्याबद्दल राज्य शासनानं ठाणे महापालिकेला वनश्री ह्या राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित केलंय. राज्याचे रोहयो आणि जलसंधारण मंत्री नितीन राऊत यांच्या हस्ते महापौर हरिश्चंद्र पाटील आणि महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सामाजिक वनीकरणाअंतर्गत राज्य शासनाच्या 2011 वनश्री या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकनं मागवण्यात आली होती. त्यातून ठाणे महापालिकेनं सामाजिक वनीकरण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महापालिकेला वनश्री पुरस्कारानं सन्मानित केलंय. 1 लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. ठाणे महापालिकेनं उद्यानांची निर्मिती, वृक्षगणना, सामाजिक वनीकरण या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार महापालिकेला मिळालाय. सेवा कराची मर्यादा सध्याच्या 10 लाखावरून 25 लाखापर्यंत वाढवावी अशी मागणी लघु उद्योजकांच्या परिषदेनं केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली आहे. सेवा करासाठी 10 लाखांची मर्यादा ही 5 वर्षापूर्वीच देण्यात आली होती, पण सध्याचा महागाईचा रेटा पाहता ही मर्यादा 25 लाखापर्यंत वाढवणं गरजेचं असून अबकारी कराची मर्यादाही 3 कोटीपर्यंत वाढवण्याची गरज या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. लघु उद्योजक परिषदेचे उपाध्यक्ष संदीप पारेख यांनी कर संशोधन समितीसमोर एक सादरीकरण केलं. अर्थसंकल्प पूर्व बैठकीमध्ये पारेख यांनी लघु उद्योजक परिषदेची ही मागणी मांडली आहे. परिषदेनं अकाउंटिंग इन सर्व्हिस टॅक्स, प्रोसेसिंग ऑफ गुड्स, सेल्स फॅसिलिटीज अशा विविध विषयांमध्ये शासनाला 15 हून अधिक सूचना दिल्या आहेत. समितीनं या सूचनांबाबत सकारात्मक विचार व्यक्त केला. सर्व काही योग्य पद्धतीनं झाल्यास लघु उद्योजक परिषदेनं केलेल्या सूचनांचा अंतर्भाव येत्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता व्यक्त होतीये.
ठाण्याच्या काही भागात आज पहाटे पावसानं हजेरी लावली. गेल्या 2-3 दिवसापासून शहरामध्ये ढगाळ वातावरण होतं. पाऊस पडेल असं वाटत असतानाच पावसानं मात्र दडी मारली होती. मात्र गेले 2 दिवसापासून अनेक भागात जोरदार वारे वाहत होते. या वाऱ्यांमुळे रस्त्यावरून वाहनं चालवणंही मुश्किल झालं होतं. अनेक ठिकाणी धुळीचे लोट उडत असल्याचं दिसत होतं. ठाणे पूर्व भागातील काही मंडळींना याचा त्रास जास्त प्रमाणात झाला. गेल्या 35-40 वर्षात कधीही असा त्रास झाला नव्हता. या परिसरात रस्त्याचं काम चालू असल्यानं रस्त्यासाठीचं सामान सुमान पडलं होतं. जोरदार वाऱ्यामुळे अनेकांच्या घरात दगड भुगा माती गेल्यानं अनेकांना त्याचा त्रास सोसावा लागला. अगदी दारं खिडक्या बंद असतानाही माती घरात शिरत होती. आज पहाटेच्या पावसानं रस्ते ओले आणि निसरडे झाले होते. ठाण्यात पर्यावरण दिनाच्या निमित्तानं झालेल्या प्रदर्शनात जिज्ञासा ट्रस्टच्या बालवैज्ञानिकांनी सादर केलेला ऊर्जा संवर्धनाचा अभिनव प्रकल्प उल्लेखनीय ठरला आहे. सरस्वती सेकंडरी स्कूलचे चिन्मय परुळेकर, अमेय चित्रे, अनविल महाजन, प्रथमेश काळे, कुणाल कदम यांनी हा प्रकल्प गेल्या वर्षी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत सादर केला होता. उंच इमारतीमध्ये पाणी पुरवण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेचं संवर्धन कसं करावं हे या प्रकल्पात सादर करण्यात आलं होतं. इमारतींमध्ये पाणी पुरवठा करताना प्रमुख टाकी जमिनीखाली असते आणि या टाकीतून इमारतीच्या वरच्या मजल्यावरील टाकीत पाणी पंपाद्वारे खेचलं जातं आणि नंतर गुरुत्वाकर्षणाच्या माध्यमातून नैसर्गिक पद्धतीनं हे पाणी संपूर्ण इमारतीमध्ये खेळवलं जातं. पण ह्या प्रदर्शनात या बालवैज्ञानिकांनी उंच इमारतींमध्ये टप्प्याटप्प्यानं टाकी बसवल्यास 50% ऊर्जा बचत होऊ शकते असं शास्त्रोक्त पद्धतीनं सिद्ध करून दाखवलं होतं. विद्यार्थ्यांचा हा प्रकल्प प्रदर्शनात उल्लेखनीय ठरला. या प्रकल्पासाठी जिज्ञासाचे सुरेंद्र दिघे, स्थापत्यतज्ज्ञ जयंत कुलकर्णी, विद्युत तंत्रज्ञान सल्लागार अजित कुलकर्णी, वास्तुविशारद संदीप प्रभू यांनी मार्गदर्शन केलं होतं. कावेसर पातलीपाडा येथील झोपड्यांना संरक्षण देण्याची मागणी ठाणे शहर काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 1995 आणि 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या धोरणानुसार पातलीपाडा येथील झोपडपट्टीधारकांना संरक्षण मिळण्याकरता शासनानं उच्च न्यायालयात बाजू मांडावी अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसनं केली आहे. कावेसर पातलीपाडा येथील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणं, अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं ठाणे महापालिका आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या परिसरात झोपड्यांमध्ये 15,000 नागरिक गेली 40 वर्षाहून अधिक काळ राहत आहेत. शासनानं ज्याप्रमाणे 1995 आणि 2000 पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिलंय त्याच पार्श्वभूमीवर असं संरक्षण या झोपडपट्टीधारकांना मिळावं अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या. पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्याच्या खारेगाव परिसरातील वास्तू आनंद इमारतीत राहणाऱ्या मधुकर साळवी यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 7.5 लाखांची लूट केली आहे. मधुकर साळवी हे मुंबऱ्याला गेले असताना चोरट्यानं घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घराचं कुलूप तोडलं आणि घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 7,54,000 ऐवज लुटून पोबारा केला. यामध्ये 3 लाख रुपयांची 2 मंगळसूत्र, 87,000 एक छोटं मंगळसूत्र, 1 लाख रुपयांच्या 4 सोन्याच्या बांगड्या, 25,000 रुपयांचा सोन्याचा लक्ष्मीहार, 25,000 रुपयांची सोन्याची माळ, 40,000 2 ब्रेसलेट, 37,000 2 चेन,
45,000 कानातील 3 जोड, 25,000 4 सोन्याच्या अंगठ्या, 25,000 सोन्याचा नेकलेस असा एकूण 30 तोळे वजनाचे दागिने चोरट्याने लुटून नेले. झोपडपट्टी पुनर्विकासातील झोपडपट्टी धारकांना आता जास्त मोठी सदनिका मिळणार आहे. 11 जून 2008 पूर्वी मंजूर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील झोपडपट्टी धारकाला देखील 25 चौरस मीटर सदनिका देण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्यता दिली आहे. पूर्वी या सदनिकांचं क्षेत्र 225 चौरस फूट होतं. आता चटई क्षेत्र निर्देशांक 3 केल्यामुळं झोपडीधारकाला 270 चौरस फुटाचं क्षेत्र मिळणार आहे. ठाण्यात झालेल्या राष्ट्रीय रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं 62 सुवर्ण 18 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 83 पदकं पटकावत पदकांची लयलूट केली आहे. गेले 2 दिवस ठाण्यात प्रथमच 23व्या राष्ट्रीय पातळीवरील रिदमिक जिम्नॅस्टिक स्पर्धेचं ठाण्यात आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचा काल समारोप झाला. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातून खेळताना ठाण्यातील 21 खेळाडूंनी स्पर्धेवर आपली छाप पाडली आणि पदकांची लयलूटही केली. 8 वर्षाखालील गटात संयुक्ता काळे 3 सुवर्ण 2 रौप्य, मानसी चिटणीस 4 सुवर्ण, किमया कारले 2 सुवर्ण 1 रौप्य, दृष्टी डोके 2 सुवर्ण तर कस्तुरी कुवळेकरनं 1 सुवर्ण पदक पटकावलं. 10 वर्षाखालील गटात प्रियंका आचार्य 5 सुवर्ण 1 रौप्य, अनुष्का आंबवणे 3 सुवर्ण 3 रौप्य, अद्विता परब 2 सुवर्ण तर श्रेया मळेकर, रोज मालमेल आणि श्रेया भांगले हिनं प्रत्येकी 1 सुवर्ण पदक पटकावलं. 12 वर्षाखालील गटात मयुरी साठे 6 सुवर्ण 1 रौप्य, रुजुला जोशी 3 सुवर्ण 4 रौप्य, किमया कदम 2 सुवर्ण, श्रुती महाडेश्वर, इशिका जोशी आणि सेजल खेडेकर यांना प्रत्येकी 1 सुवर्ण पदक मिळाले. कनिष्ठ गटात दिशा निद्रे 3 सुवर्ण 3 रौप्य, आदिती दांडेकर 4 सुवर्ण 1 रौप्य, श्रेया शिरोडकर 2 सुवर्ण 1 रौप्य, तेजल तांबे 2 सुवर्ण, यशिता परब, सुरभी पोरे आणि अन्वी दक्षित यांनी प्रत्येकी 1 सुवर्ण पदक पटकावले. वरिष्ठ गटात निष्ठा शहा 2 सुवर्ण 1 रौप्य 1 कांस्य, मधुरा तांबे 2 सुवर्ण 2 कांस्य, हिमानी गायकवाड 2 सुवर्ण तर मानसी सुर्वे, जान्हवी वर्मा आणि अमरजा ब्रह्मे यांनी प्रत्येकी 1 सुवर्ण पदक पटकावले. मान्यवरांच्या हस्ते सर्व विजेत्या खेळाडूंना पदकं देण्यात आली. ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत स्त्रियांनी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावानं साजरं केलं. तमाम हिंदू स्त्रिया आपल्या पतीसाठी वटपौर्णिमेचं व्रत आवर्जून करतात. वड हा भारतात सर्वत्र आढळणाऱ्या वृक्षांपैकी एक वृक्ष आहे. या वृक्षाशी निगडीत असलेल्या या सणामागची पौराणिक कथा म्हणजे सावित्री आणि सत्यवानाची. सावित्रीनं सत्यवानाचे प्राण परत मिळवण्याकरता प्राण घेऊन जाणाऱ्या यमराजाला आपल्या भक्तीनं संतुष्ट केलं आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली सत्यवान पुन्हा जिवंत झाला ते झाड होतं वडाचं. त्यावेळी सावित्रीनं वडाची मनोभावे पूजा केली. यामुळेच आज सुद्धा स्त्रिया वडाची पूजा करतात. हिंदू स्त्रिया वटवृक्षाची मनोभावे पूजा करून अखंड सौभाग्याची आणि जीवनाच्या दृढतेची प्रार्थना करतात. तसंच पतीला वटवृक्षासारखंच दीर्घ आयुरारोग्य आणि कुटुंबासाठी स्थैर्य लाभू दे अशी मागणीही त्या करतात. वटवृक्षाला अक्षयत्वाचं आणि अमरत्वाचं वरदान आहे. त्यामुळे त्याची पूजा करून आत्मीयता साधण्याचा प्रयत्न वटपौर्णिमेच्या दिवशी करण्यात येतो. हल्लीच्या बदलत्या युगामध्ये घरामध्येच वटवृक्षाची एखादी फांदी आणून तिची पूजा करण्याची प्रथा वाढतीये. पर्यावरणवाद्यांनी वडाच्या फांद्यांची नव्हे तर वडाच्या झाडाची पूजा करावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. विविध मंदिरांमध्ये असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमेचं व्रत महिला साजरं करत असल्याचं चित्र दिसत होतं.